येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडनं कार्यकर्त्यांच्या जोरावर पूर्ण ताकदीनं रिंगणात उतरणार असून मी काँग्रेस पक्षाकडनं उमेदवार राहणार असल्याचं नांदेड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुखेड काँग्रेस पक्ष कार्यालयामध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडनं कार्यकर्त्यांच्या जोरावर पूर्ण ताकदीनं रिंगणात उतरणार असून मी काँग्रेस पक्षाकडनं उमेदवार राहणार आहे. बेट मोगरेकर कुटुंब हे सदैव जनतेच्या सुखदुःखात सामील झालं असून आम्ही मागील काळात सतत शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे प्रश्न, सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही सतत रस्त्यावर उतरून आंदोलनं केली आहे. आम्ही आमच्या काळात सर्व समाज बांधवांना एकत्र सोबत घेऊन या विधानसभा क्षेत्रातील अनेक विकास कामं केली आहेत. मी आमदार आणि माझे बंधू दिलीप पाटील बेटमोगरेकर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या काळामध्ये सर्वात जास्त निधी मुखेड कंधार मतदारसंघात आणून या भागाचा विकास केला. अनेक तीर्थक्षेत्र, सभागृह, मंदिराचे सभामंडप, शादीखाने, ईदगाह दुरुस्ती, स्मशानभूमीसाठी निधी, प्रत्येक वाडी तांडे गावागावात निधी देण्याचं काम आम्ही आमच्या काळात केली. ग्रामपंचायत कोणत्याही पक्षाचे आहे हे आम्ही कधीच विचार केला नाही. आम्ही फक्त गावाचा विकास झाला पाहिजे, गावातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे याचा विचार आम्ही केला. अभिजित पाटील बेटमोगरेकर यांनी शहरातील सर्व गणेश मंडळांना भेटी देऊन गणेश भक्तांना शांततेत विसर्जन करण्यासाठी विनंती केली होती. आम्ही सदैव जनतेत असतो म्हणून ही जनता आमच्या पाठीशी असल्याचं नांदेड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. यावेळी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कारण त्याचं कारण एवढंच आहे की या काँग्रेसनं गेल्या 25-30-40 वर्षामध्ये त्यांच्या वडिलापासून कैलासवासी शंकरावजी चव्हाण साहेब एक इमानदार माणसं होते, गरिबाची दान असणारे माणसं होते, त्यांनाही खूप काही काँग्रेसनं दिलं. प्रतिनिधी मुजीब सय्यद, मुखेड, नांदेड.